मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशा आणि अनिश हे दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहत राहतात व तिला थोडं जवळ घेत म्हणतो मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझं हे स्वप्न एवढ्या लवकर पूर्ण होईल माझं स्वप्न आज माझ्या पुढे आहे असं म्हणून आपण दोघे खूप लकी आहोत कारण आपण एवढी मोठी चूक करून देखील घरातील सगळेच जण आपल्या पाठीमागे उभे आहेत यावरूनच मला एका गोष्टीची खात्री पडली की सगळ्यांचा आपल्यावर खूप जीव आहे म्हणूनच मला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही आहे मला खूप काम करायचंय खूप मोठं व्हायचंय सगळ्यांच्या नजरेमध्ये एक स्वतःला सिद्ध करायचं आहे तू सुद्धा माझ्यावर प्राऊड फील करशील असंच मला काहीतरी करायचं आहे त्यावरती ईशा म्हणते ते तर आत्ताही आहे अनिश म्हणतो मी एक चांगला गायक आहे तुला प्राऊड फील करून दाखवेल त्यावरती ईशा म्हणते आज मी आहे अख्ख्या जगाला तुझं गाणं आवडेल काय ईशाने असं कौतुक केल्यानंतर अनिश म्हणतो खरंच का हा ईशा हो असं म्हणते तर अनिश म्हणतो आजी मला नेहमी म्हणते की आजोबांचा सुरांचा वारसा तुझ्याकडे आला आहे माझ्या तुझ्या घरातील सर्वांना प्राऊड फील होईल मला असं काहीतरी करायचं आहे आणि तुझी सगळी स्वप्न ईशा मीच पूर्ण करणार आहे तर ती आता ईशाला भरून येतं ती म्हणते सर्वात मोठं स्वप्न तर आज पूर्ण झालंय तेव्हा ते दोघेही आता एकमेकांना मिठी मारतात तर दुसऱ्या दिवशी अरुंधती तुळशीची पूजा करत असते आशू तिच्याकडे एकटक पाहत राहतो तेवढ्यातच अनिश तेथे येतो आणि आशूची गंमत पाहतो तर तेवढ्यातच नितीन देखील तेथे येतो आता ते दोघेही आशूकडे अरुंधतीकडे पाहत राहतात काही वेळाने अरुंधतीची पूजा करून होते तर समोर तिघांना पाहून तिला जरा लाजल्यासारखं होतं ती विचारते हे काय त्यावरती आशू पुढे होत अरुंधतीचं कौतुक करत म्हणतो घरच्या लक्ष्मीला दारच्या लक्ष्मीची पूजा करताना मी पाहतोय त्यावरती अरुंधती म्हणते तुमचं आपलं काहीतरीच असतं ती लगेच तो विषय टाळते आणि तुम्ही चहा घेणार का असं विचारते तेव्हा सगळेजण हो असं म्हणतात त्यावरती ती विचारते अहो तीन तुमचं काय तुम्ही कुठे चाललात तेव्हा आशू म्हणतो आम्ही म्युझिक स्कूलमध्ये चाललो आहे थोडी कामं पेंडिंग आहेत तिकडेही लक्ष द्यायला हवं त्यावरती अरुंधती म्हणते मी पण येते थोड्या वेळात मग तुम्ही पुढे व्हा त्यावरती आशू म्हणतो नको तू आजच्या दिवस घरूनच काम कर कारण की तुझी खूप दगदग होईल आणि ईशा एकटीच घरात असेल तर अरुंधती आता ठीक आहे असं म्हणते आणि मग ती अनिशला विचारते अनिश बाळा तू कुठे चाललास तेव्हा अनिश म्हणतो ते मी कॉलेजला चाललो आहे कारण एक्झामही जवळ येत आहेत तर नितीन म्हणतो अरे काल तर तर तुझ्या नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे आज कुठे लगेच चाललास आणि हनीमूनचं काय तेव्हा एक्झाम नंतर पाहता येईल नंतरच हनीमून साठी जाणार आहोत असं अनिश म्हणतो तेव्हा आश्वाता ठीक आहे असं म्हणतो तर अरुंधती विचारते अरे ईशा कुठे आहे तेव्हा ईशा अजूनही झोपली आहे मीच तिला म्हटलं की जरा आराम कर त्यावरती अरुंधती म्हणते असं नाही चालणार अरे सकाळी लवकर उठून तिने चटचट कामाला लागलं पाहिजे आता तिचा नवीन तो ऍडव्हान्स कोर्स सुद्धा सुरू होतोय ना तेव्हा त्याला अजून वेळ आहे असं अनिश ईशाची साईट घेत बोलतो तेवढ्यातच ईशा झोपेतून उठून देते ते म्हणते आई माझं डोकं खूप जड पडलंय मला अगोदर कॉफी किंवा चहा दे त्यावरती सगळेजण तिच्याकडे पाहत राहतात ईशाकडे सगळेजण पाहतायत ही गोष्ट तिला समजते ती विचारते तुम्ही सगळेजण माझ्याकडे असं का पाहताय अनिश तू कुठे चाललास तेव्हा तो कॉलेजला चालला आहे एक्झाम जवळ आल्या आहेत असं आशू म्हणतो अरुंधती म्हणते अगं ईशा तुला ही ॲडव्हान्स कोर्सला जायचं आहे ना आता सुरू तेव्हा ईशा म्हणते नाही आई आता मी फक्त चिल मारणार मला ते एक्झाम कॉलेजला जाणं या गोष्टीचा खूप कंटाळा आलाय एकताच आता घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो विजय विनिताने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं अनिशमध्ये बोलू लागतो तेव्हा अरुंधती म्हणते थांब बाळा तू तर ती ईशाला आता चांगलीच सुनावते आणि म्हणते अगं पैसे भरलेत त्याचं काय पैशांचं जाऊ देत पण तुला पुढे काहीच करायचं नाही गोष्ट जरा मला खटकते तर दुसरीकडे आप्पा हे यशला बिल दाखवत असतात की डेकोरेशनचं किती बिल झालं जेवणाचं किती बिल झालं त्यावरती यश म्हणतो आप्पा मी सगळी कामं ही करून येतो तेव्हा आप्पा आता ठीक आहे असं म्हणतात तर कांचनाता फोनवर अनघाबरोबर बोलत असते ती म्हणत असते की अगं अनघा आता तुझे बाबा बरे आहेत तर तू लवकर घरी ये मला इथे करमत नाही आहे अगं जानकी पण तिकडे आहे नुसतं एकटं एकटं असल्यासारखं वाटतंय त्यातल्या त्यात इथे ईशा पण नाही आता ईशाची देखील मला खूप आठवण येते म्हणून ती म्हणते की अगं इथे चहा सुद्धा मला कोणी करून देत नाही आप्पा म्हणत असतात अगं कांचन अशी करू नकोस तिला राहायचं असेल तर राहू देत त्यावरती आता कांचन म्हणते काय राहू देत तिला इकडे यावंच लागेल माझ्या चहा पाण्याचं काय तेव्हा सगळेजण आता कांचनवर हसतात व्हा अभि कांचनला म्हणतो माझ्याकडे दे ना फोनवर बोलायला तर कांचन आता त्याच्याकडे फोन देते तर अभि दुसरीकडे अनघाबरोबर फोनवर बोलायलाच जातो तर यश म्हणतो आमच्यासमोर बोलायचं नाही वाटत त्यानंतर कांचन आता विशाखाला आवाज देते तेव्हा ते, ते दोघेही फॅमिली पिकनिकसाठी बाहेर गेले आहेत असं यश म्हणतो तेव्हा हे कधी ठरलं कधी गेले मला न विचारता कसे गेले असं ती विचारू लागते त्यावरती आप्पा म्हणतात त्यांना त्यांचा वेळ मिळू देत ना कांचन म्हणते मग आपण इथे काय करायचं नुसती डोक्यावर डोकं आपटत बसायचं का असं म्हणून ती आपण वैतागते त्यानंतर थोडं इमोशनल होत कांचन म्हणते मला ईशाची आठवण येते तिला सांगते उद्या रक्षाबंधन आहे हे तू इकडेच ये असं म्हणून ती आता ईशाला फोन असते म्हणतात अजिबात नाही तिची आई आहे तिकडे तेव्हा कांचन म्हणते एक फोन केल्याने काय बिघडतं आधीच सकाळपासून मला एक कप चहा देखील मिळालेला नाही तेवढ्यातच संजना आता चहा घेऊन तेथे येते तेव्हा कांचन तिच्याकडे आश्चर्याने पाहत तिला विचारते काय ग आज दिवस कुठून उगवला तर आता संजना म्हणते का त्यावरती आज तू सकाळी लवकर उठलीस आणि झाडूनही घेतलंस त्याचबरोबर चहा पण बनवलास आज बर संजना म्हणते कसं आहे नाही असं सरप्राईज अधूनमधून इतरांनीही देत जावं मी स्पेशली जे बिनकामाचे आहेत ना त्यांनी असं म्हणून अनिरुद्धच्या हातात असणारा पेपर ती घेते आणि त्याला चहा देते नंतर यश हा संजनाला म्हणतो संजना केक खूप छान आहे तेव्हा संजना आप्पा विचारतात केक कशासाठी त्यावरती संजना म्हणते काही नाही असंच केला मी एक नवीन व्हेंचर सुरू करते तेव्हा व्हेंचर म्हणजे काय असं कांजन विचारते तेव्हा नवीन काम असं यश म्हणतो तर आता संजना म्हणू लागते मी माझ्या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये खूप स्ट्रगल केला आहे मॉडेलिंगची सगळी माहिती क्षेत्रामध्ये स्ट्रगल करून पुढे कसं जायचं तर यश म्हणतो मॉडेलिंगच्या पलीकडे काय जग आहे हे ती शिकवणार आहे हा अनिरुद्ध संजनाला टोमना मारत म्हणतो वा म्हणजे या फील्ड तुला सगळं काही समजायला लागले वाटतं तर अनिरुद्ध पुढे म्हणतो यासाठी लागणारा पैसा तो कुठून आणणार आहे तुझ्याकडे दारात काय पैशाचं झाड आहे का, का? त्यावरती संजना म्हणते हे बघ मी तुझ्यासारखी रिकाम टेकडी नाही अजूनही माझ्याकडे नोकरी आहे आणि त्यातून पैसा मी मॅनेज करूच शकते त्यावरती अनिरुद्ध म्हणतो हे बघ आपला डिवोर्स झाला आहे असल्या फालतू कामांसाठी माझ्याकडून तुला पैसा मिळणार नाही त्याचबरोबर ह्या आई आपांकडून फक्त वेल विशेष मिळतील कारण आता आपला काहीही संबंध नाही आहे तू तू या घरात आहे ना ते फक्त या दोघांमुळेच असं संजनाला तो खूप काही बोलतो तेव्हा ती म्हणते मला तुझ्या पैशांची गरज नाही तर आता संजना चांगलीच अनिरुद्धला खडसावते आणि त्याची लायकीच काढते तर दुसरीकडे विजय विनिता हे इंदोरला चाललेले असतात म्हणून सगळेजण आश्चर्याने विचारतात तुम्ही लगेच का चाललात त्यावरती मला तुमच्या दोघांची खूप गरज आहे ईशाबरोबर तुमची ओळख व्हावी यासाठी तुम्ही अजून थोडे दिवस थांबा ना ईशा ही तसंच म्हणत असते परंतु आता ते दोघेही म्हणतात कामं खूप पेंडिंग आहे जावं लागेल वा विनिता आता अनिश आणि ईशाला म्हणते तुम्ही दोघेही इंदोरला कायमचे राहायला या अनिश म्हणतो माझं इथे कॉलेज आहे आई त्यावरती विनिता म्हणते अरे बाळा तिकडे ही कॉलेजेस आहेत ना आता ईशाला विनिता चांगलाच कानमंत्र देत म्हणते की तू मगाशी म्हणाले काही शिकायचं नाही पण असं करून नकोस अगं आता तू प्रेम केलं तुमचं लग्नही झालं पण काही दिवसानंतर तुला असं वाटेल की हे जुनं झालं आहे नवीन आयुष्यात काहीतरी हवं म्हणून तू आता काहीतरी शिकायला हवं नवीन काम पण शोधायला हवं दिवसांनी तुम्हाला मुलं होतील आणि त्यांचा ते मार्गही निवडतील मग तुमच्या हाती फक्त एकटेपणा येईल आपण स्वावलंबी असलंच पाहिजे असं म्हणून ती ईशाला समजावते त्यानंतर आता ईशा म्हणते हो मी नक्कीच प्रयत्न करेन तर आता विजय आणि विनिता सर्वांचा निरोप घेऊन तेथून निघतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अनघा म्हणते बाबा तुम्ही सगळं राख सोडून ईशूचं कन्यादान केलं सर्वांना खूप बरं वाटते अनिरुद्ध म्हणतो की मी माझ्या समाधानासाठी हे सगळं काही केलं तर दुसरीकडे ईशाने दोन हजार रुपयाच्या राख्या मागवलेल्या असतात अरुंधती म्हणते कुणाला विचारून तू हे सगळं काही केलंस तर ती अनिशकडे पैसे मागते तेव्हा तू पैसे द्यायचे नाहीस अरुंधती आता अनिशला म्हणते आणि तिला तिचं देऊ देत असंही सांगते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब